दहावीच्या बोर्ड एक्झाममध्ये मॅथ्स पार्ट वन आणि मॅथ्स पार्ट टू या दोन्ही विषयात जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स स्कोर करायचे असेल तर तुम्ही एवढे शॉर्टपर्यंत पहा आणि एवढ्यामध्ये सांगितलेल्या 4 टिप्स नक्कीच फॉलो करा, तुम्हाला नक्कीच 40 मार्क्स पडतील। तर मित्रांनो थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपली जी पहिली टिप आहे ते क्वेश्चन नंबर 1 मधील जी एमसीक्यू आहेत मित्रांनो त्यामध्ये मार्क कसे स्कोर करायचे। तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगून देतो, एक ट्रिक आहे माझ्याकडे जे मित्रांनो तुम्हाला काय करायचे, प्रॉब्लेम सेटमधील एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व करायचे। कारण मित्रांनो त्याच पद्धतीचे आणि थोडेसे व्हॅल्यूज वगैरे बदलून मित्रांनो आपल्याला जे बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये मित्रांनो आपल्याला एमसीक्यू येत असतात, त्यामुळे मित्रांनो तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका। तुम्हाला एमसीक्यू जे आहे ते प्रॉब्लेम सेटमधील जे प्रश्न असतात पहिले दुसरे त्यातील मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू परफेक्ट करायचे, मित्रांनो तुम्हाला नक्कीच एमसीक्यूमध्ये मार्क पडतील। तर मित्रांनो आपण जाऊयात आपल्या दुसऱ्या टिपकडे। मित्रांनो आपली जी दुसरी टिप आहे ते ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स वरती आहे। तर मित्रांनो ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्समध्ये मार्क पडणं खूप सोपं असतं, पण तुमच्या काही चुकांमुळे ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चन्समध्ये मार्क पडत नाही। तर मित्रांनो तुम्ही काही चुका आहेत त्या तुम्ही टाळायच्यात आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस सेटमधील प्रॉब्लेम सेटमधील आणि ज्या सॉल्व्ह ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा ऑब्झर्व करायच्यात, त्यांचं प्रॅक्टिस करायचं। मित्रांनो तुम्ही जर हे सगळं केलं तर तुम्हाला नक्कीच ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चनमध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि सहजतेने मित्रांनो तुम्हाला मार्क मिळू जातील। तर मित्रांनो ही होती आपली दुसरी टिप। आता मित्रांनो आपण जाऊयात आपल्या तिसऱ्या टिपकडे। तर मित्रांनो आपली जी तिसरी टिप आहे ती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण आपल्याला जे 1, 2 आणि 3 मार्क क्वेश्चन येतात मित्रांनो त्यात मार्क्स पाडणं खूप अवघड जातं। मित्रांनो त्यात मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला काय करायचं, मित्रांनो प्रॅक्टिस सेट सोडवायचे आहेत। मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवल्यानंतर मित्रांनो तुमची जी प्रॅक्टिस होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 1, 2 आणि 3 मार्क्स क्वेश्चनसाठी अडचण येणार नाही। आणि हो मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जेवढे जास्त तुम्हाला जे पेपर आहेत मित्रांनो ते सोडवता येतील तेवढे मित्रांनो जास्त सोडवा, कारण मित्रांनो जेवढे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सोडवचाल त्याचा मित्रांनो तुम्हाला फायदा खूपच होणार आहे या प्रश्नांसाठी। मित्रांनो तुम्हाला समजेल ह्याचा फॉर्मॅट काय असतो आणि मित्रांनो कोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात आणि कसे सॉल्व्ह करायचे ह्याचा जर तुम्हाला एकदा समजला तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच या 1, 2 आणि 3 मार्क्स क्वेश्चन्समध्ये मित्रांनो तुम्हाला 100% फुल मार्क मिळणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो चला आता आपण जाऊयात आपल्या चौथ्या टिपकडे। आपली जी चौथी टिप आहे ते क्वेश्चन नंबर 5 हॉर्स क्वेश्चनवरती। तर मित्रांनो हॉर्स क्वेश्चनमध्ये मार्क्स पाडणं खूप अवघड जातं आणि मित्रांनो 40 पैकी 40 मार्क्स पाडण्यासाठी हाच क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला थांबवतो। तर मित्रांनो तुम्हाला जर हॉर्स क्वेश्चनमध्ये मार्क्स पाडायचे असतील तर तुम्ही हे ट्रिक फॉलो करा। तर ट्रिक अशी आहे मित्रांनो की तुम्हाला प्रॉब्लेम सेट म्हणजे जे स्टार केलेले क्वेश्चन्स असतात मित्रांनो ते तुम्हाला सॉल्व करायचे। हो मित्रांनो यावरतीच आधारित मित्रांनो बोर्डमध्ये हॉर्स क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो। आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 जर अवघड जातो मित्रांनो तुम्ही याची तयारीच करत नाही, मित्रांनो याची तयारी करा तुम्ही। आणि हो मित्रांनो मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की हॉर्स क्वेश्चनमध्ये मार्क कसे पाडायचे। जर मित्रांनो तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले 4 टिप जर तुम्ही फॉलो केल्या तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच 40 पैकी 40 मार्क्स पाडण्यासाठी थोडी का होईना मदत होईल आणि मित्रांनो तुम्हाला 100% 40 पैकी 40 मार्क्स पडतील। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।